सर्वांना, मी आहे रेखा आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे देवका केकमध्ये। तर आज आपण केक डेकोरेशनच्या ऐवजी पाहणार आहोत की केकचा स्पॉन्ज कसा बेक करायचा। तर व्हॅनिला केकपासून सुरुवात करूया। तर हे आहे केकचं प्रीमिक्स, हे आपल्याला 5 किलोमध्ये, 1 किलोमध्ये, अगदी अर्धा किलोमध्ये सुद्धा भेटून जातं। तर हे केकचं प्रीमिक्स म्हणजे नक्की काय? तर आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी मैद्यापासून केक बनवायचा ट्राय नक्की केला असेल। तर त्याच्यासाठी आपण काय करतो, आपण मैदा, दही, दूध, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, ते टीस्पून टेबलस्पूनचा गोंधळ आणि भल्ला मोठा भांड्यांचा पसारा घालून केक बेक करतो। आणि तरीसुद्धा आपली मुलं म्हणतातच की मम्मी छान झाला आहे, पण जसा आपल्याला केक शॉपमध्ये भेटतो तसा नाही होत। तर त्या सर्व झंझटांपासून वाचण्यासाठी हे आपल्याला अवेलेबल आहे केकचं प्रीमिक्स। याच्यामध्ये आपल्याला फक्त तेल मिक्स करायचं आहे, पाणी मिक्स करायचं आहे, आणि आपला परफेक्ट असा न चुकता केक स्पॉन्ज बेक होतो। तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात केक स्पॉन्ज कसा बेक करायचा ते बघूयात। तर इथे मी एक बाउल ठेवून घेतला आहे आणि त्याचं वजन आपण टेर करून घेऊयात, मायनस करून घेऊयात। तर त्याच्यासाठी अर्धा किलो केकसाठी नेहमीप्रमाणे आपल्याला 200 ग्रॅम प्रीमिक्स लागतं। तर इथे बघू शकतो आपल्याला 200 ग्रॅम प्रीमिक्स लागणार आहे। 200 ग्रॅम प्रीमिक्स आणि व्हिपक्रीम आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम। तर प्रीमिक्स, व्हिपक्रीम आणि आपण त्याच्यामध्ये जे काही मिक्स करणार आहोत, म्हणजे क्रश मिक्स करणार आहोत, पाणी, तेल मिक्स करणार आहोत, याचा एकंदरीत आपला 500 ग्रॅम अर्धा किलोचा केक बेक होतो। तर या प्रीमिक्समध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊयात। तर जास्त स्ट्रॉंग ज्याला स्मेल असतो आपल्याला ते तेल नाही टाकायचं आहे। आपण म्हणजे जसं आपण मोहरीचं तेल नाही टाकणार आहोत किंवा आपण शेंगदाणा तेल नाही टाकणार आहोत, ठीक आहे। तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत इसेन्स। आपल्याला ज्या फ्लेवरचा केक करायचा आहे त्या फ्लेवरचा इसेन्स आपल्याला 4 ते 5 ड्रॉप टाकायचे आहेत। आणि आपल्या स्पॉन्जला कलर येण्यासाठी आपण कलर टाकूयात। तर व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला आपल्या केकचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे, आपल्याला जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको, अशा प्रमाणात आपल्याला हे केकचं बॅटर बनवून घेऊयात। हे केकचं जे बॅटर आहे ते आपण बीटर मशीनने बीट करणार आहोत। तर जेव्हा आपण हे केकचं बॅटर बीटर मशीनने बीट करतो तर तेव्हा आपला केक खूप म्हणजे खूपच सॉफ्ट बनतो, एकदम अगदी कापसासारखा सॉफ्ट, आणि त्याला जाळीही खूपच सुंदर येते। तर 2 ते 3 मिनटं आपल्याला हाय स्पीडवरती हे जे आपलं केकचं बॅटर आहे ते बीट करून घ्यायचं आहे। जोपर्यंत ते थोडंसं असं फ्लफी वाटत नाही किंवा त्याचा थोडासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला बीट करायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आपल्याला केकचं बॅटर हवं आहे। तर त्यासाठी आपल्याला केक टिन लागणार आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बटर पेपर टाकून त्याला तेलाने पूर्ण कवर करू शकता, किंवा तुम्ही असं आपल्याला आपल्या टिनला थोडंसं तेल लावायचं आहे, सगळ्या बाजूने पसरून घेऊयात तेल लावून। व्यवस्थित असं सर्व बाजूने तेल आपलं पसरून घ्यायचं आहे आपल्या टिनला। आणि त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मैदा। हा मैदा आपण आपल्या सर्व चारी बाजूने आपल्या टिनला पूर्णपणे कव्हर होईल असा पसरून घेऊयात। आणि जो उरलेला शिल्लक मैदा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। मला तर हीच मेथड सगळ्यात सोपी वाटते, म्हणजे माझे सगळे केक आहे ते मी अशा पद्धतीनंच बेक करते। तर आपल्या केकचं जे बॅटर आहे ते आपल्या टिनमध्ये टाकून घेऊयात। आणि सर्व बाजूनी व्यवस्थित आपल्याला एकसारखं पसरून घ्यायचं आहे। आणि हा जो टीन आहे आपल्याला 3-4 वेळा टॅप करायचा आहे, जेणेकरून त्याच्या आपल्या ज्या स्पॉन्जमध्ये जी हवा आहे ती बाहेर निघून जाईल अशा पद्धतीने। तर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही विदाऊट ओव्हनही केक बेक करू शकता। तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं जाडसर असं
पातेलं लागणार आहे, त्याच्यामध्ये आपण खाली मीठ टाकून घेऊयात, तर सेम रिझल्ट भेटतो ओव्हनमध्ये जेवढा वेळ आपल्याला केक बेक करायला लागतो अगदी तेवढाच वेळ आपल्याला पातेल्यात केक बेक करायला लागतो, आणि सेम स्पॉन्जही सेम पद्धतीनं बेक होतो, तेवढाच सॉफ्ट आणि तेवढाच जाळीदार, ठीक आहे. तर अशा प्रकारचे एक प्रकारचं स्टँड आपल्याला त्या मिठामध्ये ठेवायचं आहे, आणि वरनं आपण झाकण कवर करणार आहोत जेणेकरून आपली हवा बाहेर जाणार नाही, आणि त्याच्यावरती आपण जड एखादी वस्तू ठेवून देऊयात. तर आपला हा जो सेटअप आहे तो आपण केकवरती 10 मिनटं प्रीहीट करणार आहोत मोठ्या गॅसवरती, आणि त्याच्यानंतर आपल्याला आपला केक टिन त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे, आणि परत एकदा 5 मिनटं आपल्याला हाय फ्लेमवरती आपला केक बेक करायचा आहे, फक्त 5 मिनटं, आणि त्याच्यानंतर लो फ्लेमवरती आपल्याला 20 मिनटांसाठी केक बेक करायचा आहे. तर अशा पद्धतीनं सुरीच्या मदतीने आपण चेक करणार आहोत की आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही. तर चला तर आपला जो केक स्पॉन्ज आहे तो आपण केकमधून डीमोल्ड करून घेऊयात. तर एकदम इझिली असा के आपला केक स्पॉन्ज आपला बाहेर येतो आपल्या केक टीनमधून, आणि तुम्ही बघू शकता खूपच सॉफ्ट असा केक बेक तयार झाला आहे. तर मी तुम्हाला लेअर करून दाखवते की आपल्या केक स्पॉन्जला कशी जाळी आलेली आहे. तर धाग्याच्या मदतीने व्यवस्थित अशी लेअर करून तर बघू शकता तुम्ही खूपच व्यवस्थित अशी जाळी आलेली आहे, आणि सॉफ्टनेस तर खूपच छान आहे केकचा. तर प्रीमिक्सच्या मदतीने कमी वेळात अगदी कमी मेहनतीमध्ये तुम्ही परफेक्ट असा स्पॉन्ज बेक करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.